हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी वैष्णवीरा काशनाथसिंह पाटील, उपासना केंद्र पिसात्रे। माझे पती बापू भक्त आहे, सप्तसंघ सेवकमधील एक आहेत ते। मी माझा आज अनुभव सांगणार आहे ते। तर माझा अनुभव असा आहे की माझी मुलगी काव्या पाटील ही 8 महिन्याची असताना तिला ताप येत होता। ताप म्हणजे 103 पॉईंटच्या वरती ताप येत होता। मग आम्ही 2-3 ठिकाणी दाखवलं तरी तिचा ताप काय कमी आला म्हणजे येतच नव्हता। आम्ही कितीही प्रयत्न केले तरी ताप काय तिचा कमी येईना। मग मी असंच एक दिवस तिला घेऊन बसले होते, समोरच बापूंचा फोटो होता। त्यांच्याकडे बघत मी मनातल्या मनात म्हणले की बापूराया, एवढं आम्ही तू आमच्या सोबत असताना आम्हाला एवढं म्हणजे आमच्या बाळाचा ताप का कमी येईना, का चांगला डॉक्टर आम्हाला सापडेना झालाय। तेवढ्यातच माझ्या बहिणीचा कॉल मला आला। तिनं विचारलं की आला काय गं बाळाचा ताप कमी, त्याच्यावर मी म्हटलं नाही आला। मग तिने एक मला डॉक्टरचा पत्ता दिला। मग आम्ही गेले तिथे घेऊन तिला, तो समोरच होता दवाखाना तरी आम्हाला सापडेना झालं। एक माणूस आला तिथे, 2-3 वेळा आम्ही पुढे गेलो मागं आलो तरी काय आम्हाला सापडला नाही। तेवढ्यात एक माणूस आला, त्यांनी आम्हाला तो दवाखाना दाखवला। तिथेच बापू मला भेटला असं वाटतं। मग आम्ही तिथे घेऊन गेले, तिचा ताप 103.2 असं काहीतरी होता। त्याच्यावर त्यांनी विचारलं आम्हाला किती दिवस आहे, हे सगळं तिचे मागची ट्रीटमेंट विचारली, आम्ही सगळं सांगितलं। त्यांनी आम्हाला तिला गार पाण्यानं धुवून काढायला सांगितलं आणि औषध घातलं। थोड्या वेळानं तिचा ताप कमी आला। ते म्हणलेत असं आहे तर ॲडमिट व्हायला पाहिजे, तुमची तयारी आहे का विचारलं। तर ठीक आहे म्हणलं आम्ही, थांबतो। मग थांबलो आम्ही, परत संध्याकाळी ताप भरला। ताप भरल्यानंतर परत हाय असं तिचं ताप वाढतच गेला, कमी नाही आला। छाती भरली होती, ओटू कमी पडत होता, ऑक्सिजन वर ठेवायला पाहिजे असं बोलले डॉक्टर। ऑक्सिजन वर ठेवताना त्यांनी म्हणले 2 ते 3 दिवस हिला ऑक्सिजन वर ठेवलं पाहिजे। ठीक आहे आम्ही बोललो, तिला ऑक्सिजन वर ठेवली। पण ऑक्सिजन वर ठेवल्या एकाच दिवसात तिचा ओटू नॉर्मल झाला आणि तिथनं पुढं तिचा ताप हळूहळू 2-3 दिवस कमी आला, ट्रीटमेंट चांगली मिळाली आणि इथंच माझा बापू मला भेटला।